नमस्कार मित्रों, आजच्या ह्या नवीन एपिसोड मध्ये आपलं हार्दिक स्वागत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटा बटन ऑन करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. हिंदी चित्रपट सृष्टीत एक नवीन चित्रपट येत आहे, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्याचं नाव आहे द गॅझी अटॅक. करण जोहर आणि AA फिल्म्स मिळून हा चित्रपट प्रेझेंट करत आहेत. या चित्रपटाचं नाव आहे द गॅझी अटॅक. या चित्रपटात आपल्याला 1971 पाकिस्तान नेव्ही सैन्याविरुद्ध भारतीय नेव्ही सैन्य यांचा संघर्ष म्हणजेच लढाई पाहावयास मिळणार आहे. आपल्याला भारतीय सैन्याची पहिली लढाई, तेही पाण्याखालील लढाई, ही पाहावयास मिळत आहे. यामध्ये या चित्रपटात राणा हा तेलुगू चित्रपटातील ऍक्टर काम करत आहेच, त्याचबरोबर अतुल कुलकर्णी आणि ओम पुरी हेही काम करत आहेत. कालच या मूवीचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे. या ट्रेलरमध्ये सर्वप्रथम आपल्याला सन 1971 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पहिल्यांदा 1971 सीन दाखवण्यात आलेला आहे. व्हिज्युअल इफेक्ट चांगले आहेत, त्याचबरोबर स्टोरीही चांगली असेल. सो इन दिस मूवी ट्रेलर पाकिस्तानच्या सबमरीनचे नाव PNS गाझी, तर भारतीय सबमरीनचे नाव INS विक्रांत यांच्यामध्ये झालेली लढाई ही दाखवण्यात आलेली आहे. पाकिस्तान वॉन्टिंग डिस्ट्रॉइड आवर विक्रांत बट ही फेल्स क्वेश्चन मार्क. पण मला वाटतं की या चित्रपटाचे नाव गाझी न ठेवता विक्रांत असे ठेवायला हवे होते. भारतामध्ये विक्रांतचे नाव चांगले आहे आणि भारतीय लोकांना विक्रांत हा भारतीय पाणबुडी आहे हेही माहीत होतं. सो बघूयात काय होतंय आता ह्या फिल्म मध्ये. इकडे करण जोहर एकामागे एक फ्लॉप पिक्चर देत आहे, तर दुसरीकडे करण जोहरला घेऊन हा चित्रपट करण्यात आलेला आहे. पाहूयात या चित्रपटाची एक झलक. भारत पाकिस्तान ने अब तक 4 जंगे लड़ी. चित्रपटातून करण जोहरच्या अपेक्षा भरपूर आहेत, तसेच इतरांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली हा चित्रपट रिलीज होत आहे. बघूया 17 फेब्रुवारीला हा चित्रपट. त्याआधी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या चित्रपटातील राणा हा तेलुगू फिल्म मधील एक चांगला ऍक्टर, तसेच व्हिज्युअल इफेक्टचा कोऑर्डिनेटर, फोटोग्राफर म्हणून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत त्याचे नाव चांगले आहे. बघूयात या चित्रपटात काय झलक करतो तो. ओम पुरी साहेबांना माझ्याकडून श्रद्धांजली. तसेच हा चित्रपट त्यांच्या काही अखेरच्या चित्रपटातील असेल असे मला वाटते. तरी त्यांचे ऍक्टिंग अविस्मरणीय अशी होती, त्यामुळे त्यांना माझा सलाम. जय हिंद, जय हिंद. हर सोल्जर की लाइफ में यह दिन नहीं आता. Thank you.